लहानपणीच अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं पाहिजे ज्यावेळी काहीच कळत नव्हतं hmm. त्यावेळी पण मनात कुठेतरी वाटायचं की अटलजींच सरकार आलं पाहिजे अडीच वर्ष आपण महाविकास आघाडीचं दुर्दैवी सरकार महाराष्ट्राने बघितलं मला बाय मुकॉर बाय क्रुप काही करण्यासाठी मी इथं आलेली नाही दीड हजार रुपये दिल्यावर जर महाराष्ट्र दिवाळखोरीत जाणार आहे तर आज तुम्ही जे तीन हजार रुपयांचं प्रॉमिस केलंय ते दिल्यानंतर महाराष्ट्र कुठे जाणार आहे माझ्या लातूरमध्ये महिलांसाठी शौचालय इतक्या वर्षांमध्ये एक सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून देऊ शकले नाही ते नुसत्या गप्पा झाल्या व्हिडिओ कॉल येणार व्हिडिओ कॉल येणार रोजगार मिळणार भेल सारखा प्रकल्प येणार प्रत्येक वेळेस नारळ फुटली गेली पण प्रकल्प कुठले सारख देशभरामध्ये आता रेल्वे कोचेस मेट्रोच्या रेल्वे कोचेस बनतील तर त्या मेड इन लातूरच्या असतील ज्या ठिकाणी भगवा आहे त्या ठिकाणी तिरंगा सीम आपण तेवीस तारखेला जो निकाल बघू त्यामध्ये जनतेनी महायुतीला भरभरून असा कौल दिलेला आपल्याला पाहायला मिळेल नमस्कार मी सुहास महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती अगदी शिगेला पोचलेली आहे अवघे पाच दिवस राहिलेत मतदानाला आणि असं म्हणतात की शेवटचे तीन चार दिवस हे खूप महत्वाचे असतात वीस नोव्हेंबरला मतदान आहे मतदान सगळ्यांनी अवश्य करा कारण तो आपला अधिकार आहे तेवीस नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतमोजणी आहे त्यामुळे तेवीस नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत साधारणतः या राज्यामध्ये कोणतं सरकार येणार हे चित्रही स्पष्ट होईल का अपक्षांच्या हाती सत्तेच्या चाव्या असणार आहेत हेही आपल्याला कळणारच आहे पण या सगळ्या निमित्ताने एक चित्र मला राजकारणातलं जे खूप आशादायी वाटतंय आहे सध्या राजकारणाकडे जर आपण बघितलं तर महिलांचा राजकारणामधला जो सहभाग आहे तो आपल्याला वाढताना दिसतोय मी राजकारणातला सहभागाबद्दल बोलतोय कारण प्रत्यक्ष उमेदवारी देताना चित्र फारसं काही आशादायी नाही आहे ते जरा जपूनच तिकीटं दिली जातात असं काहीतरी चित्र आपल्याला बघायला मिळतं पण महिलांचा सहभाग मात्र खूपच निश्चित कौतुकास्पद आहे आणि शिक्षित महिला आता राजकारणाकडे आहेत म्हणजे पूर्वी असं म्हणायचंय की हे राजकारणामध्ये येणं म्हणजे येरा गाबाळ्याचं काम नव्हे किंवा हे पुरुषाचंच काम आहे राजकारण करणं पण सध्या महिलांनी हे सिद्ध केलेलं आहे की राजकारणामध्ये अगदी पुरुषांच्या बरोबरीनं पुरुषांच्या ताकदीनं त्या राजकारण करताना आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामुळे या सगळ्या निमित्ताने आज प्रेरणा होनराव ज्या भाजपाच्या प्रवक्त्या आहेत त्या प्रॉपर लातूरच्या पण भाजपाच्या प्रवक्त्या आहेत त्यांची भेट घेण्याचा योग आला त्यामुळे त्यांच्याशी गप्पा कराव्यात असं वाटलं एकूणच सध्याचं निवडणुकीचं वातावरण काय आहे जे मधल्या अडीच वर्षामध्ये जे घडलं राजकारणामध्ये जी उल्थापालच झाली त्याबद्दल त्यांची मतं कशी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी आत्ता म्हटलो की राजकारणामध्ये महिलांचा जो सहभाग आहे तो वाढतो आहे हे चित्र चांगलं आहे आणि सुद्धा ज्या आहेत या महिलांचा सहभाग वाढण्यासाठी त्यांनी अनेक प्रशिक्षण वर्गसुद्धा घेतलेले आहेत महिलांनी राजकारणात यावं यासाठी त्यांची धडपड ही कायमच आपल्याला बघायला मिळालेली आहे त्यामुळे राजकारणात महिलांना किती आव्हान आहेत त्या सुरक्षित आहेत का एक करिअर म्हणून हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात प्रेरणाजी खूप खूप स्वागत तुमचं प्रेरणा होनराव यांचं थोडक्यामध्ये जर परिचय करून द्यायचा झाला तर त्या लातूरच्या आहेत पण सगळ्यात महत्वाचं एका शिक्षक कुटुंबातनं त्या आलेल्या आहेत त्या राजकारणामध्ये आल्या आहेत आता त्या का आल्या आहेत कशा आल्या आहेत ते सगळं आपण विचारूयात पण गेल्या चार पिढ्या ज्या त्यांच्या आहेत त्या संघाशी निगडीत राहिलेल्या आहेत त्यामुळे घरातलं एक वातावरण हे राजकीय राहिलेलंच आहे प्रेरणाताई मी एकदम असं म्हणत नाही की तुम्ही राजकारणाकडे कशा आलात कारण सध्याचं वातावरण हे निवडणुकांचं आहे तुम्ही महाराष्ट्रभर फिरता आहात तुम्ही प्रवक्ते आहात त्यामुळे अनेक गोष्टींना तुमचा स्पर्श होतोय मुद्द्यांवर त्यामुळे सध्या महाराष्ट्रातलं चित्र तुम्हाला कसं वाटतंय महायुती म्हणून कारण लोकसभेच्या निवडणुकांचा जो निकाल आहे तो ताजाच आपल्या समोर आहे त्यामुळे त्यानंतरच चित्र बदलत गेलंय कसं आहे काय वाटतंय मला वाटतय एकंदर आत्ता महाराष्ट्रातलं वातावरण बघत असताना आपण तेवीस तारखेला जो निकाल बघू त्यामध्ये जनतेनी महायुतीला भरभरून असा कौल दिलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि लवकरच महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल असा एक उत्साह एकंदर कामांमधून लोकांचा जो विश्वास महायुतीने संपादन केलेला आहे त्याचं फलित आपल्याला पाहायला मिळेल आपण लोकसभेच्या विषयी प्रश्न विचारला लोकसभेमध्ये काही फेक ज्यांच्या गाथा आपल्याला ऑपोजिशन कडनं ऐकायला मिळाल्या त्यामध्ये संविधानाचा मुद्दा होता म्हणजे खोट बोल पण रेटून बोल हे विरोधकांनी केलं तुम्हाला उत्तर देता आलं नाही आणि संविधानाच्या त्या मुद्द्याला घेऊन कदाचित आम्ही कुठेतरी तो नरेटिव पुसून काढण्यामध्ये कमी पडलो त्यामुळे फेक नॅरेटिव्हच्या आधाराने लोकसभेमध्ये जे निकाल पाहायला मिळाले ते आपण बघितले पण त्यानंतर भारतीय जनता पक्ष हा नेहमीच आत्मचिंतन करणारा आहे कुठे कमी कुठे जास्त याचा विचार करणार आहे त्यानंतर याच अनुषंगाने अनेक चर्चांमधनं आणि सरकारच्या कामांना आपण लोकांपर्यंत आणखीन जे आपण करतोय ते कसं पोचवलं पाहिजे हे फेक नॅरेटिव्ह कसे खोडून काढले पाहिजेत या अनुषंगाने अतिशय उत्तम काम झालं आणि त्याचं फलित आपण आता विधानसभा निवडणुकींच्या तोंडावरती बघतोय की महाराष्ट्रामध्ये महायुतीला जनतेचा कौल अतिशय उत्साहाने मिळतोय हा एक फॅक्टर फेक नॅरेटिव्हचा आपण बघितला पण त्याचबरोबर लोकसभेपासून ते अगदी आतापर्यंत जरी जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करायचा नाही असा जरी निर्णय घेतलेला असला तरी जरांगे फॅक्टर हा अजूनही आहे काही भागांमध्ये असं बो, बोललं जात आहे हा फॅक्टर किती शकतो असं काही वाटतंय आहे मला असं वाटत की आज एकंदर महाराष्ट्रामध्ये बघत असताना महायुतीनी केलेली कामं महायुतीने समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत केलेली कामं ते आपल्या उद्योग जगतापर्यंत एफ आय आणण्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये ह्या विषयांना घेऊन बहिणींसाठी झालेली कामं शेत शेतकरी बांधवांसाठी झालेली कामं युवकांसाठीची कामं या सगळ्या कामांचा उहापोह मोठा आहे आणि एकंदर समाज म्हणून सरकारकडे विकासात्मक बघण्याची समाजाची जी दृष्टी आहे ती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे विकास राजकीय पक्ष राजकारण आणि येणारं भविष्य या अनुषंगाने महाराष्ट्र पुढे चाललाय पुढे चाललेला आहे आता महाराष्ट्र पुढे चाललाय म्हणजे त्या अनुषंगामध्ये तुम्ही इतकी तात्तीने या सगळ्याला उत्तरं देत आहे म्हणून मी हा प्रश्न विचारतो की जो अगदी मला पहिल्यांदा विचारायचा होता की राजकारणाकडे तुम्ही कशा बळाला म्हणजे एकूण जर सगळं आपण बॅकग्राऊंड बघितलं तुमचं तर वडील तर शिक्षक त्रिपुरा म्हणून तुमचं कॉलेज आहे लातूरमध्ये अशा सगळ्या याच्यातनं जरी घरातलं वातावरण राजकीय असलं म्हणजे चार पिढ्या तुमच्या संघाशी निगडीत आहेत तुम्ही राजकारणाकडे कसे आला म्हणजे ही आवड होती कारण तुम्ही एम एस सी केलेलं आहे तर राजकारणाकडे यावं असं का वाटलं तसं पाहायला गेलं तर माझं क्षेत्र हे शैक्षणिक क्षेत्रच होतं आणि आहे ज्या वातावरणामध्ये मी वाढले ते वातावरण लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत त्या विचारधारेशी निगडीत आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीये जनसंघाची स्थापना ते भारतीय जनता पक्ष आणि पुढे दोन हजार चोवीस पर्यंतचा हा प्रवास याच विचाराच्या कुटुंबामध्ये माझा जा, जन्म झाला योगायोगाने आले ठरवून अजिबात आले नव्हते पण ते लिडरशिप क्वालिटीज ज्या असतात त्या लहानपणापासूनच माझ्यामध्ये होत्या मी आज बोलते तशी मी शाळेत माझ्या बालवाडीत असताना पण बोलत असतानाची वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने लहानपणापासूनच ते कुठेतरी भिनलेलं होतं त्याच्या मागे पार्श्वभूमी आहे नक्कीच माझ्या वडिलांनी माझ्या पर्सनॅलिटी मध्ये जे व्हॅल्यू ॲडिशन वडील म्हणून कुटुंब व्यवस्था म्हणून आणि समाजाचं माझं इंट्रोडक्शन लहानपणापासूनच देत जे एक्सपोजर मला देत गेले त्याचं मोठं कॉन्ट्रीब्युशन या विषयामध्ये आहे माझी ही चौथी पिढी आहे जी आज पण माझ्या घरामध्ये संघ व्यवस्था अतिशय मी एकटीच राजकारणात आले बाकी सगळे आपापल्या ठिकाणी आपापली कामं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी जुडलेली आहेत माझे वडील प्रचारक होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू एकजूट विश्व हिंदू परिषद याच्या वेगवेगळ्या आयामांवरती ते होते अगदी महाराष्ट्र गोवा या विषयांचा आपण अनेक आयाम आपण डेक्कनला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बघतो तुळापूरची समाधी बघतो त्या मुवमेंट मध्ये त्यांनी अतिशय उत्साहानी कार्यवाहा म्हणून त्यावेळी दोन राज्यांसाठीच काम केलं माझे आजोबा आईचे वडील म्हणजे माझ्या आई वडिलांच्या घराच्या आधी माझ्या आईच्या घरामध्ये संघ होता आणि माझ्या जिल्ह्यात औसा तालुक्यामध्ये पहिली संघाची शाखा जी आहे ती आजोबांनी सुरू केली त्या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता असे सगळे विचार घेऊन पुढे येत असताना कुठेतरी ते रक्तात भिनलेलं होतं लहानपणीच अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं पाहिजे त्यावेळी काहीच कळत नव्हतं त्यावेळी पण मनात कुठेतरी वाटायचं की अटलजींच सरकार आलं पाहिजे ही भावना रुजलेल्या घरामध्ये जन्म झाल्या कारणाने आणि मला वाटतं एका महिलेच्या आयुष्यामध्ये तिला एक्सपोजर देण्यासाठी थी तिचा कुटुंबाचा आणि समाजाचा खूप मोठा भाग असतो तर मला माझ्या कौटुंबिक वातावरणामध्ये तो अवेअरनेस कारणाने मला एक चांगलं एक्सपोजर लहानपणापासून मिळालं त्यामुळे योगायोगाने आले दोन हजार सतराला सप्टेंबरमध्ये मी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये महाराष्ट्राची सचिव म्हणून काम करायला सुरुवात केलं आणि कामाची आवड ही होतीच अगदी शाळेत मॉनिटर असायला पाहिजे आपल्याच ग्रुपचा असायला पाहिजे हे आम्ही टीमवर्क आधीपासून करायचो आणि राजकारणात आल्यावर मग त्याच विचारधारेला घेऊन एक पार्टीने ही परिवार आहे असं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमी म्हणतो त्यामुळे एका पॉलिटिकल पार्टीमध्ये मी काम करते असा कधीच मला त्या आविर्भावात मी आले नाही एका परिवारात काम करते अशीच भावना नेहमी मला पार्टीकडनंही मिळत गेली आणि त्यामुळे विचार आणि पार्टीतलं वातावरण याची सांगड कुठेतरी बसल्या कारणाने मी तो प्रवास पुढे उत्साहाने चालू ठेवत आले वा मग माझा असा प्रश्न की तुम्ही राजकारण हे करिअर म्हणूनच निवडलं म्हणजे आता साधारणतः आपण बघितलं तर सात एक वर्ष तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश करून झालाय आणि अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील यांनीही तुमच्या कामाचं तसंही कौतुक केलेलं आहे म्हणजे ही सगळी कौतुकाची थाप पाठीवर घेत तुम्ही काम करताय आम्ही तुमचं सोशल मीडिया सुद्धा बघत असतो अत्यंत अपडेट असता तुम्ही प्रत्येक बाबतीमध्ये पण मग या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने महिला सुरक्षित म्हणजे तुम्हाला सुरक्षित वाटतं का कारण तुम्ही आता परिवार म्हणून जेव्हा सगळा उल्लेख करतात तेव्हा खरंच परिवारासारखं वागणूक ही पक्षाकडून किंवा एकूणच राजकारणामध्ये मी फक्त पक्ष असं म्हणणार नाही राजकारणामध्ये महिला सुरक्षित आहेत करिअर म्हणून मला हा सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो, तो मला वाटतं सगळ्याच क्षेत्रांसाठी सारखा आहे बरं म्हणजे अगदी आपण आय टी कंपनीत काम करणारी एखादी तरुणी म्हणू किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये काम करणारी तरुणी म्हणू आपण राजकारण आणि बाकीचे सेक्टर्स मला वाटते सुरक्षित भूमिकेच्या पुढचे आहेत मी म्हणल्याप्रमाणे की एकंदर कुटुंब आणि समाज आणि आपण ज्या मी ज्या पॉलिटिकल पार्टीमध्ये काम करते त्या ठिकाणी मला या वातावरणाचं कुठलीही अडचण आली नाही आपला एक माइंडसेट सेट झालेला असतो अगदी सुरुवातीला तुम्ही जो प्रश्न विचारला तो मला सरप्राइझिंगली माझ्या एका शाळेतल्याच माझ्या मित्रांनी विचारला होता की प्रेरणा राजकारणावरती टिप्पणी करणं हे खूप साधं सोपं आहे सोप ते आपण करावं आपली एवढी छान शिक्षण संस्था आहे ती आपण चालवावी पण आपण स्वतः राजकारण कशासाठी करायचं ज्यावेळी हा प्रश्न माझ्या एका मित्राकडनं मला समोर बसल्यानंतर आला त्यावेळी आय वॉज सरप्राईज कारण तो माझा माइंडसेटच नव्हता आपसुकच मनात तो विचार येतो की नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शेजारच्या घरात व्हावा असं म्हणतात मग सल्ला मसलत इतरांना ऐवजी त्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि चांगले लोक आल्याशिवाय राजकारणामध्ये तसा सुधार होणार नाही ही, ही भूमिका माझी नेहमीच होती त्यातनं मी वाटा काढत गेले मार्ग प्रशस्त होण्यासाठी अतिशय चांगल्या मार्गदर्शकांची साथ मला मिळाली आणि त्यामुळे ते सगळे प्रवास सोपे होत गेले विरोधक असं म्हणतात की साधारणतः संघ असू दे किंवा भाजप असू दे पण त्याच्यामध्ये महिलांना एक दुय्यम स्थान दिलं जात असं विरोधकांचं म्हणणं काय संघ आणि समिती असे दोन आयाम आहेत आपण राष्ट्रीय सेविका समिती असं आम्ही म्हणतो त्याची मी सेविका आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणतो मग पुरुष आणि स्त्री आणि पुरुषांसाठी आण या वेगळ्या विंग आहेत राहायला प्रश्न ज्या परिवारातनं मी येते तो मातृसत्ताक आहे भारत माता की जे स्त्री स्त्रीची रूपं त्या सगळ्यांना घेऊन एक स्वातंत्र्य आणि आपल्या इतिहासाची धरोहर घेत घेत पुढं आलेले हे सगळे विषय आहेत आता संख्येचा प्रश्न आपण म्हणाल तर तो अवेअरनेस येण्यासाठीचा जो वेळ आहे तो नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीने आज ज्यावेळी मी काम करते त्यावेळी थर्टी थ्री पर्सेंट वुमन रिझर्वेशन येईपर्यंतचा हा जो काळ आहे तो हा समाजातल्या माइंडसेटमध्ये होत गेलेला बदल आहे आणि भारतीय जनता पक्षाने नेहमीच महिलांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न मागच्या काळातही केला आहे आणि आदरणीय मोदीजींनी याच विषयाच्या अनुषंगाने हा हे खूप मोठं पाऊल आहे महिलांना तेहतीस आरक्षण हे राजकारणामध्ये मिळणं हे तिच्यासाठी खूप प्रेरणा देणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणखी मोठ्या प्रमाणावरती महिला राजकारणात आलेल्या पाहायला मिळतील ही भारतीय जनता पक्षाचा विचार प्रत्यक्षात उतरत असताना आपण बघतोय मगाचा एक पहिला प्रश्न आहे तो मी पुन्हा एकदा घेतो तो म्हणजे लोकसभेला आपण बघितलं नाराजी ती नाराजी जशी फेक नॅरेटिव्हमधनं आलेली आहे तसं तुम्ही तिसऱ्या पक्षालाही फोडून घेतलं याच्याबद्दलची एक नाराजी राहिली म्हणजे अजित पवार अजित पवारांना घेण्यामागचं कारण काय म्हणजे संघसुद्धा त्या बाबतीमध्ये संघाने त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे माझा असा प्रश्न आहे की या सगळ्या मधल्या काळातल्या राजकारणाकडे एक भारतीय पक्षाच्या तुम्ही प्रवक्त्या म्हणूनही म्हणजे तुम्ही डिफेंड ते चांगलंच करणार आहात मला माहिती आहे परंतु कसं बघताय हा जो म्हणजे ज्याला म्हणतो ना खूप उलथापालत राजकारणामध्ये झाली जी आतापर्यंत कधी पाहिली गेली नाही काय वाटतंय दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाला खूप चांगला मॅन्डेट महाराष्ट्रामध्ये मिळालं एकशे बावीस जागा आम्ही मिळवल्या आणि त्यावेळीची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने अतिशय चांगलं एक स्थिर पाच वर्षाचं सरकार महाराष्ट्राच्या जनतेला दिलं दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही महायुतीमध्ये लढलो पण जे आमच्यासोबत आले होते ते आमच्यासोबत थिअरॉटिकली आले होते प्रॅक्टिकली आले नव्हते पण आम्ही त्यांच्यासोबत प्रॅक्टिकली आणि थेरॉटिकली दोन्ही भूमिकांमध्ये त्यांच्यासोबत होतो म्हणजे अगदी मला आठवते कल्याणच्या जागेसारखे म्हणजे ज्या ठिकाणी आमचे विद्यमान आमदार आहेत त्या जागा सुद्धा आम्ही महायुतीमध्ये सोडल्या होत्या दिल्या होत्या आम्हाला जागांचं नुकसान झालं ज्यावेळी निकाल आले त्यावेळी एक चित्र स्पष्ट होत होतं की आपल्या सोबतच्या मित्र पक्षांनी आधीच एक कुठली तरी वेगळी भूमिका घेतलेली आहे आणि आपल्याला ते सगळं वातावरण डायवर्ट होत असताना आपण बघितलं आणि जनतेने सगळ्यात मोठा कौल भारतीय जनता पक्षाला दिलेला असताना सुद्धा अडीच वर्ष आपण महाविकास आघाडीचं दुर्दैवी सरकार महाराष्ट्राने बघितलं ह्या सगळ्या राजकीय घडामोडी आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहेत पण अडीच वर्ष हे स्वतःच्या कॅपॅबिलिटीज वर ते सरकार चालवू शकले नाहीत त्यांच्या नाराजीतनं लोक बाहेर पडले ही नाराजी इतक्या शिगेला पोचली की अगदी उद्धव ठाकरेजींचा त्यांच्या नाका खालून अर्ध्याच्या वर शिवसेना ज्यावेळी फुटत होती त्याचा पत्ता पण त्यांना लागला नाही ते त्यांच्या आमदारांना सांभाळू शकले नाहीत महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद त्यांना मिळालं होतं पण या सक्षम पदावर असताना सुद्धा ते आपल्या लोकांना न्याय देऊ शकले नाहीत आणि त्यामुळे एक मोठा उद्रेक आपण महाराष्ट्र आघाडी सरकारमध्ये त्यावेळी असणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा कुठेतरी शिजत होता तो पण पुढे आलेला आपण बघितला आणि अडीच वर्षामध्ये हे दोनही लोक एक कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला घेऊन ज्या विचारांना घेऊन ज्या विकसित महाराष्ट्राला घेऊन पुढे जाण्याचं स्वप्न बघत होता यामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन अडीच वर्षात एक स्थिर सरकार महाराष्ट्राला दिलं ज्यामध्ये आम्ही जे काही बोललो होतो ते पूर्णत्वाला नेण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करण्यात आले मला माहिती होत की तुम्ही अतिशय उत्तमरित्या याला डिफेंड कराल आणि तसंच तुम्ही केलं पण मग या लोकसभेमध्ये आज तुमचं काम जे बघत आलो आम्ही सात वर्ष आज तुम्ही काम करताय आत्ताच्या या विधानसभेला पक्षाने तुमचा विचार का नाही केला हे काही पक्षाने विचार मी माझ्याकडनं कामं केलेली आहेत माझ्या पातळींवरती मी योग्य काम करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी आपण पक्षाला जी भूमिका योग्य वाटते म्हणजे आम्ही नेहमीच म्हणतो नेशन फर्स्ट पार्टी सेकंड अँड सेल्फ लास्ट तर पार्टीचा हा जो निर्णय यावेळेचा होता कदाचित पार्टीला असं वाटलं असेल की प्रेरणाने अजून थोडंसं काम करावं आपण प्रेरणाला आणखीन संधी देऊयात नाही हरकत नाही असं पार्टीला वाटणं स्वाभाविक आहे पण जी जी उमेदवारी दिली गेली ती मध्ये जे चाकूरकर आहेत त्यांच्यातली एक महिला ही भाजपमध्ये येतात आणि त्यांना उमेदवारी दिली जाते पण लातूरमधून ज्या प्रेरणा होनराव आहेत त्यांना उमेदवारी मिळत नाही आहे ज्या एवढं काम करत आहेत बरं तुम्ही ही लिंगायत समाजाकडनं आहात त्याही लिंगायत समाजाकडून आहेत मी समाज म्हणून नाही बघत आहेत पण जर आपण त्याची तुलनात्मक सगळा विचार केला तर मग ही उमेदवारी प्रेरणा होनरावांकडे येऊ शकली नाही मग याच्या मागे प्रेरणा होऊन राव आपलं कार्य पोचवण्यामध्ये कमी पडल्या का जे आजपर्यंत तुम्ही करत आलात का पक्षाने याच्याकडे लक्षच दिलं नाही का तुमचा भाजपाबद्दल कायम बोललं जातं जो जिते का म्हणजे जो विनर कॅन्डिडेट आहे मग तो बाहेरचा असला तरी आम्ही आयात करू अशा पद्धतीची काही स्ट्रॅटेजी राहिली का नाही मी आता म्हणल्याप्रमाणे आमच्याकडे कलेक्टिव्ह डिसिजन नावाचा एक विषय असतो कोर टीममध्ये विषय डिस्कस होतात मला आनंद ह्या गोष्टीचा आहे या विधानसभा निवडणुकांच्या या टिकीट डिस्ट्रीब्युशनच्या सगळ्या प्रोसेसला मी फार जवळून बघितलंय मला कुठेच असं जाणवलं नाही की मला दुय्यम स्थान देण्यात आलं किंवा माझ्या कामाचं रेकग्निशन नाही करण्यात आलं माझ्या सगळ्या सिनियर लिडर्सनी अतिशय उत्तमरित्या त्या विषयाला समजून घेऊन त्या अनुषंगाने माझ्याशी कम्युनिकेशन सातत्याने ठेवलं होतं त्यामुळे मी असं कधीच म्हणणार नाही की या विषयाला पार्टी समजू शकली नाही वगैरे पण त्या त्या वेळेचे काही डिसिजन्स असतात जे पार्टीला योग्य वाटतात आणि त्या अनुषंगाने ते, ते डिसिजन झाले खंत वाटली का खंतपेक्षा पार्टीचा डिसिजन हाच माझ्यासाठी मला बाय हुक ऑर बाय क्रुप काय करण्यासाठी मी इथं आलेली नाहीये मला आठवतंय नितीनजी नेहमी म्हणत असतात की पॉलिटिक्स uh, दोन प्रकारे करतात लोक पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स अँड पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शन तर पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शनच्या थॉट प्रोसेसने मी या पार्टीचं काम करते पार्टीची विचारधारा पार्टीची ध्येय धोरणं ही मला भावलेली आहेत म्हणून मी काम करते मला काहीतरी कधीतरी करायचंच आहे बाय हुक ऑर बाय क्रुक काहीतरी करायचं या भूमिकेत मी आले नाहीये ज्या ठिकाणी राहीन त्या ठिकाणी लोकांसाठी उत्तमोत्तम काम करण्याचं माझा मान जेव्हा पार्टीला वाटेल तेव्हा त्यांनी तुमचा विचार करावा असं तुमचं म्हणणं पार्टी करेलच ज्या पद्धतीने मी काम करते आणि मागच्या काळामध्ये माझे ज्या ज्या पद्धतीने पार्टीने बघितले तिथे मला असं कुठे वाटलं नाही की मला डावललं चाललंय वगैरे जे काही आहे ते उत्तम आहे आणखीन थोडस काम करू आणि पुढे पुढे जाऊ बर आता तुम्ही नितीन गडकरींचाच उल्लेख केलात नितीन गडकरी केंद्रात आहेत राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत जे राज्यामध्ये आता सर्वोच्च नेता आहेत भाजपाचे म्हणजे इव्हन आत्ताच्या उमेदवारीवर त्यांची छाप आहे पण तरी देवेंद्र फडणवीसांची एक क्वालिटी अशी आहे की भाजप पक्षामध्ये ज्या महिला आहेत त्यांच्या बरोबर त्यांचं जे एक वागणं आहे किंवा त्यांना न्याय देणं आहे ही देवेंद्र फडण म्हणजे कायम एक खुलं वातावरण त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे अगदी आपण त्यांच्या घरापासून ते बघत असतो आज त्यांच्या बरोबर काम करतानाचा तुमचा अनुभव काय खूपच छान प्रश्न विचारलाय आपण मला नेहमी की नाही एक... प्रश्न असा होता मी बोलताना असंही म्हटलं की या उमेदवारीवर त्यांची छाप आहे आहे नाही ठीक हाँ, ना हाँ. ठीक आहे नेता म्हणून कार्यकर्त्याला नेहमी नेता भावना आणि नेत्यांचा ने, नेत्यांना आपण फॉलो केलं पाहिजे त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत ह्या भूमिकेमध्ये कार्यकर्ता हा नेहमीच असतो आणि महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आदरणीय देवेंद्रजींची प्रतिमा ज्यावेळी मी बघते त्यावेळी अनेक गोष्टींचं अनुकरण केलं पाहिजे हे मला कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये वाटत आले अख्खा महाराष्ट्र आपल्या मोबाईलच्या एका मेसेजवर ते कंट्रोल करतात या महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात काय चाललंय माझ्या सारखी भारतीय जनता पक्षाची एक पदाधिकारी तिच्या प्रत्येक प्रश्नांसाठी माझा महाराष्ट्रातला जो सर्वोच्च नेता आहे तो ऑलवेज अवेलेबल फॉर फो ट्वेंटी फोर बाय सेवन आणि ही खूपच मोठी अचीवमेंट एक नेता म्हणून मला वाटतंय hmm. त्यांचं ते चतुरस्त्र त्यांचं एकंदर त्यांच्या पर्सनॅलिटीचे अष्टपैलू आयाम त्यांचे राजकारणाचे प्रकार ही ते महाराष्ट्रातले दुसरे सेकंड यंगेस्ट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचा करिअर कार्यकर्त्यांच्या समोर ठेवलेलं आहे ते एकदम अनुकरणीय आहे त्यांचा व्यवहार त्यांचा महिलांना दिलेला एक्सपोजर आता माझ्यामधल्या सगळ्या क्वालिटीजना जर माझा नेता जाणत असेल तर यापेक्षा आनंदाची गोष्ट काय आहे आणि हेच एक्सपोजर मग अशी म्हणाल्याप्रमाणे कुटुंबातले एक्सपोजर जसं आपल्यासाठी महत्वाचं आहे तसं एक पार्टी म्हणून त्याच्या प पर, त्या परिवारातलं एक्सपोजर पण महत्वाचं आहे आणि आमच्या नेत्याला त्याची जाण आहे ह्याचं समाधान आजच्या दिवशी मला वाटतं ठीक आहे आता आपण थोडस पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा त्याच्याकडे वळूयात सध्या लाडकी बहिण ही जी योजना आहे ही सध्या चांगली महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंग आहे तारलं असं म्हटलं जातं एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजनेबद्दल तुमचं मत काय लाडकी बहीण योजना ही समाजातल्या शेवटच्या घटकातल्या महिलेसाठीची आहे जी इकॉनॉमिकली कुठेतरी मागे राहिलेली आहे जिला नेहमी आपल्या नवऱ्यावर तरी अवलंबून राहावं लागतंय कोणीतरी तिला चार पैसे दिले आणि मग तिच्या छोट्या गरजा पूर्ण होतील म्हणून भावाच्या भूमिकेमध्ये एक पॉकेट मनी महिलेला देण्यात आलेला आहे आम्ही रक्षाबंधनाच्या वेळी म्हणलं की ही ओवाळणी जी आहे ती तिचा पॉकेट मनी आहे त्याच्यानी तिच्या दैनंदिन आयुष्यातल्या ज्या गरजा आहेत छोट्या छोट्या गरजांसाठीचा तो पॉकेट मनी आहे आणि लाडकी बहीण मला वाटतंय महिला ही घर एकदम काटकसरीने चालवत असते त्या अमाऊंटचा तिच्या वैयक्तिक आयुष्यात आणि तिच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये खूप मोठा असा सहभाग आहे आणि ही योजना महिलांमध्ये खूप पॉप्युलर झाली त्यांना खूप आवडली खूप भावली मी लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख दहा हजार महिलांना त्याचं बेनिफिशरी बनवलं आणि त्या महिलांचे मी रिव्ह्यूज जे ऐकत होते खूप महत्व आहे त्या पैशांचं त्या महिलेसाठी या या मत यावीत, या निवडणुकीमध्ये आपल्याकडे योजना खूप आली असं वाटत नाही मला भारतीय जनता पक्षाच एकंदर कार्यकाळ बघितल्यावर असं वाटत नाही कारण करन, त्याचे कारण आहे आपण बघितलं की मागे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या आधी मोदीजींनी शेतकरी सन्मान निधी दिला होता सहा हजार रुपयांचा त्यावेळी विरोधकांनी खूप टीका केली की आता हे सरकार इलेक्शन झाले म्हणून सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले वगैरे वगैरे दोन हजार एकोणीसच्या नंतर ते तसंच चालू राहिलं महाराष्ट्रात पुन्हा आम्ही त्याच्यामध्ये सहा हजार रुपयांचं एक्स्ट्रा व्हॅल्यू एडिशन केलं त्यामुळे हे असं काही नाहीये की इलेक्शन आलंय आणि आम्ही काहीतरी करतोय आम्ही जे काही बोलतो ते आम्ही सातत्याने पुढे म्हणाले ना की आता आम्ही पंधराशे देतोय तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही आता दोन हजार देऊ एकवीसशे देऊ म्हणून नाही ठीक आहे ना हे बघा दुसऱ्या बाजूला तुम्ही ऑपोजिशन म्हणून बघा कॉंग्रेसनी इतके कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट दिले त्यांचे जे कुठले प्रमुख नेते असतील त्या सगळ्यांनी लाडकी बहीणचा विरोध केला पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल महाराष्ट्राचं असं होईल महाराष्ट्राचं तसं होईल अगदी कोर्टात जाण्यापर्यंत काँग्रेसची भूमिका होती आणि आज इलेक्शन दीड हजार रुपये दिल्यावर जर महाराष्ट्र दिवाळखोरीत जाणार आहे तर आज तुम्ही जे तीन हजार रुपयांचं प्रॉमिस केले ते दिल्यानंतर महाराष्ट्र कुठे जाणार आहे या दुटप्पी भूमिकांमध्ये ऑपोजिशन आपल्याला नेहमीच पाहायला मिळालं पण आमच्या भूमिका क्लिअर आहेत आम्ही दीड हजार रुपये देत असताना ज्या भूमिकेत होतो त्याच भूमिकेला घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत त्यामुळे आमची भूमिका ही अतिशय सरळ साधी स्पष्ट सोपी आहे आणि आम्हाला माता भगिनी आनंदी आहे ते बघत असताना त्याच्या एवढं समाधान दुसरं कुठलं नाही पण सशक्त लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला पंधराशे देतो आम्हाला मत द्या किंवा ज्याला आपण म्हणतो नाही ट्रान्झॅक्शन झालं अशा पद्धतीचं तुम्हाला वाटत नाही म्हणजे नाही हे समाजातल्या शेवटच्या घटकासाठी आहे दिस हे जर या पद्धतीने जर आपण त्याला बघत असू हे सगळ्यांसाठी नाहीये हे ज्याला गरज आहे त्याच्यासाठी आहे आणि गरजेलाच सरकार पडत असतं मायबाप जनतेसाठी सरकार असतं आणि त्या महिलेसाठी जर सरकार त्या भूमिकेत येतंय तर मला वाटतं हे ट्रान्झॅक्शन वगैरे अजिबात नसून तिच्या गरजेसाठीची छोटीशी मदत आहे तुम्ही लातूर मधले आहात निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही म्हणजे तिकीट मिळेल असं वाटलंही होतं नाही मिळालं त्याची खंतही तुम्हाला नाही आहे पण ज्या लातूरमध्ये तुम्ही आहात त्याच्यामध्ये देशमुख कुटुंब जे आहे गेली तीन दशकं त्यांचं तिथं वर्चस्वही आहे आज खऱ्या अर्थाने लातूरचा विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतं का हा माझा प्रश्न आहे एक लातूर कर्म तुमची विलासराव देशमुख जिन्ना स्वर्गीय विलासराव देशमुख जींना महाराष्ट्राने बघितलं ते महाराष्ट्राचे साडे नऊ वर्ष मुख्यमंत्री होते ते आमच्या करतायत एकंदर लातूर हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणाचा लातूर पॅटर्न हा महाराष्ट्रभर अतिशय प्रसिद्ध आहे आमच्याकडे शिक्षण संस्थांनी अतिशय प्रयत्नांमधन एक एकानंतर एक पिढी घडवत शिक्षण संस्था गेल्या अतिशय वेगवेगळ्या वेग पद्धतीचे प्रयोग लातूर पॅटर्नच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाहायला मिळाले आणि एक उत्तम निकाल लातूर पॅटर्न महाराष्ट्राला देत आले पण आज ज्यावेळी विद्यमान आमदारांची कारकीर्द मी बघते पाच वर्षाची त्यावेळी दुर्दैवानी मला हे सांगावं असं वाटतं की झिरो अचीवमेंट आमच्यासाठी लातूरकरांसाठी देणारे आणि स्वतः पण दाखवू शकणारे आमदार आम्हाला मिळालेले आहेत त्यांनी केलेलं एक काम सांगा असं म्हणल्यानंतर कामाचा कुठलाही पाढा तर लांब सोडून द्या एकही अचिव्हमेंट ते लातूरकरांना आजच्या दिवशी सांगू शकत नाहीत एक बिझनेस मॉड्यूल असल्यासारखं मला वाटतंय राजकारण त्यांच्यासाठी आहे म्हणजे राजकारण हे।, हे मी आमदार म्हणून बसण्यापेक्षा व्यवसायांसाठीचा आमदार अशी त्यांची भूमिका लातूरकरांनी बघितलेली आहे माझ्या लातूर मध्ये महिलांसाठी शौचालय इतक्या वर्षांमध्ये एक सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून देऊ शकले नाही ते ही खूप शेवटची गरज आहे अगदी म्हणजे तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या पदांवर राहिलात तुम्ही मंत्री झालात राज्यमंत्री झालात तुम्ही कॅबिनेट मंत्री झालात आमच्याकडे साडेनऊ वर्षाचा सा इतिहास आहे पण माता भगिनीसाठी शौचालय नाहीये दोन हजार सतरा मध्ये आम्हाला ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री होते लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरजी होते महापालिका आम्ही ताब्यामध्ये घेतली त्यावेळी आम्ही पहिल्यांदा महिलांसाठी शौचालय बनवू शकलो आमच्याकडे व्हिडिओ कॉन आला नुसत्या गप्पा झाल्या व्हिडिओ कॉन येणार व्हिडिओ कॉन येणार रोजगार मिळणार भेल सारखा प्रकल्प येणार प्रत्येक वेळेस नारळ फुटली गेली पण प्रकल्प कुठलेच आले नाहीत लातूरच्या तरुणांना हाताला काम देणारा कुठलाही उद्योग हे आणू शकले नाहीत आम्ही मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी आणली म्हणजे देशभरामध्ये दे आता रेल्वे कोचेस मेट्रोच्या रेल्वे कोचेस बनतील तर त्या मेड इन लातूरच्या असतील बर। आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे भाजपानीच तिथे इतका दिवस जनतेने कौल देऊन सुद्धा हे कुठलीच अचिव्हमेंट लातूरकरांसाठी देऊ शकले नाहीत त्याच्या उलट पक्षी सहकारी तत्वावर असलेल्या साखर कारखान्यांना प्रायव्हेट लिमिटेड कसं बनवायचं आणखीन कसा माझ्या नावावर साखर कारखाने कसे होतील मग डीसीसी बँकेतल बँकेतलं लोन प्रपोजल हे शेतकऱ्यांसाठी असतात शेतकऱ्यांसाठी डीसीसी बँक असते आपण आहे पण देश ऍग्रो सारख्या कंपनीला शेकडो करोडोंची मदत होते इकडे भाऊ चेअरमन म्हणून बसलेले आहेत आणि तिकडे ते आमदार आहेत हे सगळं लातूरकर त्रस्त झालेत अतिशय अस्वच्छ शहर प्रेरणा होनरावांना पुढे जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर लातूरचं काय शोध लातूरचं स्वप्न लातूर लातूरची जी बेसिक ओळख आहे मला वाटतय आम्ही लातूर तुरी आम्ही प्रसिद्ध आहोत महाराष्ट्रामध्ये तुरी तूर डाळीचा भाव जो आहे तो लातूर मध्ये ठरतो शेतकरी बांधवांसाठी काम करणं आज आमच्याकडे पाण्याचा मोठा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा उत्तम प्रयत्न करणं शैक्षणिक ओळख आहे आमची आमच्याकडे लाखांनी विद्यार्थी बाहेरनं शिकायला येतात तर आमच्याकडे मोठ्या युनिव्हर्सिटी आल्या पाहिजेत मोठ्या इन्स्टिट्युशन गवर्नमेंटचे आले पाहिजेत एखादं केंद्रीय विद्यापीठ आलं पाहिजे शिक्षणाची ओळख असलेल्या शहराचे अनेक शैक्षणिक आयाम असले पाहिजेत अशी अनेक स्वप्न आहेत ठीक आता जो उमेदवार आहे पक्षाचा त्याच काम करता कसा हो शंबर तके। शंबर तके। तुम्ही करताय कराल कसं आहे हा शंभर टक्के शंभर टक्के तो विषयच नाहीये मी काय म्हणलं मी बाय हुकर बाय क्रुक काहीतरी करण्यासाठी इथं आलेली नाहीये त्यामुळे अल्टिमेट एम काय आपल्या लोकांसाठी काम करायचं समाधान कशात आहे पार्टीसाठी काम करणं आणि लोकांसाठी काम करणं या दोन्ही गोष्टी पॅरलली करत राहणार ठीक एक शेवटचा प्रश्न जो भाजपाला निवडणुका आल्या की तो प्रश्न घ्यावाच लागतो किंवा तो प्रश्न आठवतो तो म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा का भाजपला प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा पद्धती मग कधी काय ते लव जिहात हा मुद्दा डोका डोक्यावर काढतो हे मुद्दे भाजपाला का घ्यावे जर एकीकडे तुम्ही विकास कामांचा एकीकडे भाजप आहे म्हणून या या गोष्टी घडल्या तर मग हा हिंदुत्वाच्या मुद्द्याचा आधार भाजपाला प्रत्येक वेळी का घ्यावा लागतो हा प्रश्नच मुळामध्ये ना फारच कॉन्ट्रोवर्सियल आहे बर भारतीय जनता पक्षाने भा, एकोणीसशे ऐंशी ला जनसंघ असताना पण आम्ही ज्या ज्या गोष्टी मनात ठरवून आलो होतो त्या आज आम्ही पूर्ण करतोय आम्ही तीनशे सत्तर कलम हटवण्याच्या विषयी बोललो होतो हे आमचं ध्येय धोरण होतं आम्ही राम मंदिर उभं करणार हे बोललो होतो हे आमचं ध्येय धोरण होतं हे आम्ही पूर्ण करतोय आज आमच्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा हा इलेक्शन आल्यावर लढण्यासाठीचा नाही आम्ही सत्तेत असू नसू आम्ही कुठेही असू पण आम्ही आमची जी धोरणं ठरवून आलो होतो त्यावर आम्ही सातत्याने काम करतोय ज्यावेळी समाजामध्ये शंभर टक्के आहे का नाहीये ज्यावेळी हे बघा आपल्याला काँग्रेसच्या भूमिका अतिशय गुळगुळीत पाहायला मिळालेल्या आहेत ज्यावेळी हिंदू समाजावरती कुठल्याही प्रकारच्या हिंदुत्व असं काही आहे का मुळेच नाही वसुधैव कुटुंबकमची संकल्पना हे विश्वची माझे घर हे आपण आधीपासून म्हणत आलोय त्यामध्ये दुजा भाव करणं आणि दुफळी निर्माण करणं हा विषय नाहीये ज्या ठिकाणी भगवा आहे त्या ठिकाणी तिरंगा सेफ आहे हे आपण बघत आलोय हे वसुधैव कुटुंबकमच्या संकल्पनेमध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याचं चा जे धोरण आहे मला वाटतं काँग्रेसनी याचा या जो माइंडसेट आहे ना प्रश्न समाजात आहेत का शंभर टक्के आहेत आपण मागच्या लोकसभेमध्ये निकाल जर बघितले जर वोट जिहाद होतोय हे लोकशाहीचं हे सुदृढ लोकशाहीचं द्योतक नाहीये तुम्ही ऑपोजिशनला हे प्रश्न विचारले पाहिजेत ज्यावेळी हिंदू समाजावरती अन्याय अत्याचार होत आहेत साधूंच्या हत्या होत आहेत त्यावेळी तुमच्या भूमिका गुळगुळीत आहेत आज धारावीमध्ये आमचा विश्व हिंदू परिषदेचा एक माझा बंधू ज्यावेळी मारला जातो त्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचे सुपुत्र उद्धव ठाकरेजी ब्र शब्द बोलत नाहीत काय दुसऱ्या बाजूला तुम्ही आता प्रश्न विचारला की लव जिहाद लव जिहाद विषयी आपण बोललात ती समस्या आहे सा माझ्यामध्ये मला सांगा दोन माणसं प्रेम करू शकतात बरोबर करू शकतात मग मला तुम्ही आता मीडिया आहात तुम्ही एक तुम्हीच एक अभ्यास करा आणि मला एक आकडेवारी द्या गेल्या वर्षभरामध्ये हरवलेल्या मुली कोण आहेत कुठे गेल्या त्यांच्या कुटुंबांशी बोला जी हो नाही तुम्ही त्यांच्या कुटुंबांशी बोला ना एकदा तुम्ही एकदा बघा शंभर मुली गायब झाल्यात तर गायब झालेल्या मुली नेमक्या कोण आहेत कुठल्या समाजातल्या आहेत त्या कुठे गेल्यात आहे ना समाज त्याला मान्यता देतोय त्या लोकांनी विवाह केला पाहिजे मग पन्नास टक्के हे असू दे पन्नास टक्के ते असू दे ना शंभर टक्के काहीतरी वेगळं कसं का काय होऊ शकतं दिस इज ॲब नॉर्मल आणि ती समस्या आहे माझी विनंती आहे तुम्हाला मीडिया म्हणून सुद्धा की तुम्ही त्याचं परीक्षण केलं पाहिजे जर समस्या आहे तर समस्येची उकल करा आणि त्याला बायस्ट एका चष्म्यातनं बघण्याच्या ऐवजी ज्या कुटुंबांवरती ते प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्यांनी भयभीत होऊन समाजामध्ये आयुष्य जगायचं का आपल्या मुलीला आयुष्यभरासाठी विसरून जायचं का त्यांच्या मुलीला टार्गेट केलं गेलं ते बाबांनी विसरून जायचं का नक्कीच हे प्रश्न आहेत याच्याकडे राजकारण म्हणून बघू नका सुव्यवस्था नक्की शंभर टक्के आहे आम्ही आमच्या मॅनिफेस्टो मध्ये दिलंय धर्मांतरण करणं आणि त्या जे बोलतात ते देखील बोलताना अशा गोष्टी बोल, म्हणजे त्यांची भाषण जर आपण ऐकली तर दोन समाजामध्ये निर्माण आहे नाही मला मी आपल्याला आपण याच्याकडे बायस न होता समाजातली एक समस्या म्हणून बघूयात आणि तुम्ही अनालिटिकल त्याचं एक रिझनिंग अनालिटिक्स ठेवा समोर की शंभर लोकांचं काय झालं आणि कसं झालं आणि प्लीज तुम्ही माझ्याकडे या मी अनेक वेळा पोलीस स्टेशन मध्ये तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा तास जाऊन बसले बर मला त्या प्रश्नांची जाणीव आहे आणि मला असं वाटतं की मीडिया म्हणून तुम्हाला पण ती असावी आणि तुम्ही त्याची उकल करावी मी करण्यापेक्षा कारण समस्या। या समस्यांकडे मीडिया म्हणूनही बघितलं पाहिजे प्रेरणातही एक म्हणजे सगळी राजकीय चर्चा आपली चालू आहे एकूणच मत काय निवडणुकीचं वातावरण सगळं आपण बघतोय आता तुमचं संकल्प पत्र जे आहे तेही घोषित झालेलं आहे अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी ते घोषित घोषित केलेलं आहे कसं बघता या पत्राकडे संकल्प पत्र हे आम्हाला खर तर संकल्प पत्र हे आता इट इज जस्ट अ फॉर्मॅलिटी आम्ही जे जे संकल्प केले त्याला पुढे घेऊन जायचा प्रयत्न हा आम्ही केला आपण अगदी आता ज्या ठिकाणी बसलोय मुंबई पुणे एक्सप्रेस वे आपण बघतोय आदरणीय नितीनजींच्या कार्यकाळामध्ये तो अभिनव प्रकल्प सुरू झाला मिसिंग लिंक आधीचा विषय होता तो कम्प्लीट करतोय नागपूर मुंबई ह्या उपराजधानी आणि राजधानी एकमेकांना कनेक्टिव्हिटीच नव्हती महाराष्ट्रामध्ये इतके वर्ष आज अतिशय सुंदर समृद्धी महामार्ग आपण बघितला इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट मध्ये मागच्या काळामध्ये आम्ही जे जे संकल्प समोर दिले प्रत्येक शहराचा आणि मुंबई मधल्या अंतरातला जो वेळ आहे तो मिनिमाइज करायचा प्रयत्न आम्ही रस्त्यांचं जाळ महाराष्ट्रामध्ये निर्माण करून केलाय त्याला आणखीन पुढे घेऊन जायचंय एफ डी आयच्या बाबतीमध्ये म्हणजे आता आमच्या संकल्प पत्रामध्ये आम्ही वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीसाठी महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन याविषयी बोललो पण मला ते ऑपोजिशनचं पण संकल्प काय त्यांचं जे काही पत्र आहे ते मला आठवतं त्यांनी एफडीआय फोर्टी पर्सेंट महाराष्ट्रात म्हणून आणलं ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये फिफ्टी टू पर्सेंट एफडीआय आलेला आता आम्ही जे संकल्प मागे दिले त्याला पुढे वेगाने घेऊन जाण्यासाठीचं हे संकल्पपत्र आहे हे समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करणारं संकल्पपत्र आहे एवढंच सांगते की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी चोवीस तास जे काम करावं लागतं ते समाजातल्या प्रत्येक घटकासाठी केलंय वेळेचा लक्ष वेध घेऊन केलंय आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या सगळ्या वातावरणामध्ये या वेळेमध्ये पुढे जात असताना एक ए आय हब युनिव्हर्सिटी फॉर्मेशनसाठीचे विषय असतील युवकांसाठीचे विषय महिलांसाठीचे विषय शेतकरी बांधवांना आता मी लातूर मधनं येते सोयाबीनसाठी मिनिमम सहा हजार रुपयांचा आ, पर क्विंटल सरकारने घोषित केलंय मधलं इन बिटवीन जो काही फरक असेल ते सरकार गव्हर्नमेंट देणार असं आम्ही संकल्पपत्रात सांगितलंय हे अतिशय दिलासादायक आहे मला माहितीये सोयाबीन उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किती आनंदाची बाब आहे अनेक विषय आहेत आम्ही विज्ञान विकास विकसित भारत शेवट समाजातल्या शे, अंत्योदयाच्या संकल्पनेमध्ये शेवटच्या घटकासाठीचा ते विकासाचा पूर्ण विचार करून विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र पुढे कसा आम्ही नेणार याच्या अनुषंगाने हे संकल्प पत्र आपल्याला एक छान अजेंडा देऊन जातो पुढे देवेंद्र फडणवीसांबद्दल तुम्ही आत्ताच बोललात मतमोजणी नंतर देवेंद्र फडणवीस हे तिन्ही पक्ष एकत्र असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतंय कारण तसे संकेत अमित दिले तसं झालं तर आनंदच आहे महायुती म्हणून एकंदर आदरणीय मोदीजी असतील आदरणीय अमित भाई असतील आणि तीनही नेते प्रमुख घटक पक्षांचे जो निर्णय घेतील तो अतिशय उत्तमच असेल महाराष्ट्राच्या आणि महायुतीच्या दृष्टीने सुदृढ करणारा एक स्थिर सरकार देणारा असेल आणि आदरणीय देवेंद्रजी झाले तर एक कार्यकर्ता म्हणून मला मनस्वी आनंद होईल पण प्रेरणा तुम्ही इतका वेळात वेळ दिलात या वे सगळा प्रवास तुमचा चालू आहे आणि एक छान गप्पा आपल्या ओव्हरऑल राजकारण महिलांचा राजकारणातला सहभाग याच्यावर अगदी तुम्ही दिलखुलास बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचा एकूण पुढच्या राजकीय वाटचालीसाठी म्हणजे आम्ही हे नक्की बघूयात बघू किंवा आमची नजर राहील की आगामी काळामध्ये जी पक्ष पक्ष आहे हा प्रेरणा होणरावांकडे लक्ष देतो आहे का त्यांच्या कामाचं मूल्यमापन करतोय का हेही आपण बघत राहू पण तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तेव्हा मित्र हो आपण इथंच थांबूया पण एक छान ज्याला आपण म्हणतो पोषक अशी चर्चा या निमित्ताने प्रेरणा होनराव यांच्याशी आपली झाली आहे धन्यवाद